नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग कसं केलेलं आहे हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। अगदी छोट्या छोट्या टिप्स सहित मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर इथे बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी याचं कटिंग शेअर केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघत चला। तर आता आपण स्टेप बाय स्टेप स्टिचिंग बघूया। तर इथे बघा, प्रिन्सेस कटचे पार्ट आहेत ते मी या पद्धतीने मेन फॅब्रिकवरती ठेवून घेतलेले आहेत। तर इथे उलट बाजूवरती आता मी या पद्धतीने व्यवस्थित सर्व पार्ट आहे ते ठेवून त्याला पिनअप करून घेतलं। आणि आता कडेकडेने अस्तरवरती आपण टिप मारून घेऊया। अगदी सोप्या पद्धतीने मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं याच्यामध्ये कटिंग सांगितलेलं आहे मैत्रिणींनो। तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल कटिंगचा तर तिथे जाऊन नक्की बघत चला। अगदी सोपी पद्धत आहे, तुम्हाला घर बसल्या शिकायला मिळणार आहे नवनवीन पद्धतीने माझ्या चॅनलवरती। तर इथे बघा, मी या पद्धतीने आता दोन्ही पार्ट आहेत ते अस्तरवरती स्टिच करून घेते। अगदी कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं याच्या टिप्स मी तुम्हाला नेहमी सांगत असते मैत्रिणींनो। तर आता बघा, अस्तर आपलं जोडून झालेलं आहे। आता मेन फॅब्रिक आपण अस्तरच्या बरोबरीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत। आता साईड पार्ट आपण सेम त्याच पद्धतीने रेडी करून घेऊया। तर इथे बघा, अस्तरवर आहे ते मी सरळ बाजूवरती ठेवलेलं आहे आणि आतल्या साईडला आपण गळ्याच्या कडेने टिप मारत फिनिशिंग करून घेऊन देऊन घेणार आहोत। तर इथे बघा, गळ्याच्या कडेने मी अशी टिप मारून घेतली अगोदर, दोन्ही साईडला बघू शकता या पद्धतीने। आणि आता व्यवस्थित कट करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला गळ्याच्या कडेने कट्स मारून घ्यायचे आहेत आणि आतल्या साईडला अगदी फिनिशिंगमध्ये आपला गळा आहे तो आता टर्न करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने। तर इथे बघू शकता, डिझायनर गळा ऑलरेडी आपल्या मेन फॅब्रिकवरती आलेला आहे मैत्रिणींनो। तर इथे सिम्पल आपण तो पलटवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती दाबशिलाई देऊन घेतली। तर इथे बघू शकता या पद्धतीने साईड पार्ट आपला तयार झालेला आहे। आता कडेकडेने मी त्याला व्यवस्थित टिप मारून घेते आणि राहिलेलं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या बरोबरीने। पद्धतीने बघू शकता साईड पार्ट पण आपला तयार झालेला आहे अगदी परफेक्ट। आता आपण प्रिन्सेस कट कसा जोडायचं ते बघूया। तर इथे एका साईडचा मी तुम्हाला जोडून दाखवते। तर बघू शकता या पद्धतीने मी अगोदर चेक करून घेतला आपला परफेक्ट बसत आहे की नाही प्रिन्सेस कट। आणि आता साईड पार्ट आहे तो मी वरच्या साईडने या पद्धतीने खालच्या बाजूने जोडायला सुरुवात केलेली आहे बघू शकता। तर अगदी हलक्या हाताने आपल्याला इथे गोलाकार शेप आहे तिथे टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने। तर इथे बघू शकता आपला इथे एक पार्ट आहे तो मी रेडी करून दाखवलेला आहे आणि इथे आर्महोलच्या इथे व्यवस्थित मी आर्महोल ट्रिम करून घेतला आणि आता त्याच्यावरती डबल शिलाई आपण मारून घेऊया। आणि इथे थोडासा गोलाकार शेप आहे तिथे कट्स मारून घ्यायचे म्हणजे आपला पफ आहे तो एकदम परफेक्ट येतो तिथे। तर बघू शकता एक पार्ट मी रेडी करून घेतला, आता दुसरा पण आपण लगेच तयार करूया। तर आता साईड पार्ट आहे तो आता वरच्या साईडने आपण लावायला सुरुवात करायची आहे या पद्धतीने। तर ही पद्धत अगदी सोपी आहे प्रिन्सेस कट जोडताना, या पद्धतीने नक्की जोडायचं आहे म्हणजे अगदी परफेक्ट आपला शेप पण येतो आणि आपला कुठला पार्ट आहे तो खालीवर होत नाही बिलकुल। तर इथे बघू शकता डबल शिलाई मी मारून घेतली या पद्धतीने। तर अगदी सुंदर परफेक्ट आपला पफ आलेला आहे आणि इथे दोन्ही पार्ट आपले फ्रंट पार्टचे रेडी झालेले आहेत बघू शकता। आता आपण याला हुकलूक पट्टी कशी लावायची ते बघूया। तर या पद्धतीने मी दोन पट्ट्या रेडी करून घेतलेल्या आहेत, एक आहे ती 1.25 इंचाची घेतलेली आहे आणि दुसरी 3.5 इंचाची घेतलेली आहे। ते लूक पट्टी खालून वरच्या साईडला घ्यायची असते आणि हुक पट्टी वरून खालच्या साईडला जोडायची असते आपल्याला। तर इथे बघू शकता आधी आता हुक पट्टी आपण वरून खालच्या साईडला जोडून घेऊया। तर इथे वरच्या साईडला मी फोल्ड केली आणि अशी सरळ बाजूवरून आपल्याला ती 1.5 इंचाची टिप मारत खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायची असते या पद्धतीने। तुम्ही खालच्या साईडने कट मारून घेतला आणि ते वरच्या साईडला व्यवस्थित फोल्ड करत संपूर्ण पट्टी आतल्या साईडला आपल्याला ती फोल्ड करायची असते आणि आता त्याच्यावरती आपण टिप मारून घेऊया। मी इथे वरच्या साईडला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे गळ्याच्या इथे। इथे बघा अगदी फिनिशिंगमध्ये आपली इथे पट्टी लागलेली आहे। तर इथे माझ्याकडून टक्स द्यायचा राहिलेला होता तर मी ते टक्स आहे तो इथला देऊन घेते छोटासा, आणि अजूनच आपला प्रिन्सेस कटचा पफ आहे तो उभारून येतो बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि किती फरक पडलेला आहे तो टक्स दिल्यामुळे।
तिथे आपला हा टक्स देऊन झालेला आहे. तर दुसऱ्या साईडचा पण आपण टक्स आहे तो देऊन घेऊया अगोदर, आणि नंतर मग आपण लूप पट्टी लावून घेऊया. तर इथे मी बरोबर समोरासमोर एक मार्किंग करून घेतलं, या पद्धतीने आता तो पाव पाव इंचाचा टक्स आहे तो आपण देऊन घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. तर इथे बघा आतल्या साईडने पफ किती उभारून आलेला आहे आपला तो टक्स दिल्यामुळे. तर इथे बघा असं आत वरच्या साईडने फोल्ड करायचा आतमध्ये, आणि मग पाव इंचाची टीप मारत आपल्याला ही लूक पट्टी आहे ती उलट बाजूकडून सरळ बाजूवरती ती घ्यायची असते मैत्रिणींनो. बऱ्याच मैत्रिणींना हुक लूक पट्टी कशी लावायची हे जमत नाही. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने वरच्या साईडने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फोल्ड करायची, आणि एकदा या पद्धतीने फोल्ड करायची, आणि नंतर मग परत एकदा डबल फोल्ड करून इथे आपल्याला त्याच्यावरती टीप मारून घ्यायची असते 5 नंबरची, 1/2 इंचाचं अंतर सोडून या पद्धतीने ते वरच्या साईडला व्यवस्थित लॉक करायची आहे गळ्याच्या इथे. तर अगदी सोप्या पद्धतीत आपली इथे लूक पट्टी पण लावून झालेली आहे, आणि या पद्धतीने हुक पट्टी त्याच्यावरती ओव्हरलॅप करून आपलं फ्रंट पार्टचा लुक बघू शकता, अगदी फिनिशिंगमध्ये इथे तयार झालेला आहे पद्धतीने. अगदी झटपट कमीत कमी वेळात आपला हा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे बघू शकता, आणि खूप सुंदर पफ आलेला आहे. तर इथे खालच्या साईडला आता आपण कमरपट्टी लावून घेऊया बघू शकता या पद्धतीने. ते आता खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे, डबल फोल्ड करत या पद्धतीने टीप मारून घेऊया. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो शिकवण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे बघा आपली अगदी फिनिशिंगमध्ये कमरपट्टी लागलेली आहे, आणि दुसऱ्या साईडची पण ती सेम त्याच पद्धतीने मी कमरपट्टी लावून घेतली. तर आता बघा दोन्ही पार्ट आपले अगदी फिनिशिंगमध्ये इथे तयार झालेले आहेत कमरपट्टी लावून, आणि अगदी परफेक्ट आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे बघू शकता पद्धतीने. आता आपण बाहीचं फिनिशिंग करून घेऊया. आता तर ते बाहीला जॉईंट आहे तो अगदी सोप्या पद्धतीने कसा द्यायचा बघू शकता. इथे बघू शकता अगोदर मी या साईडचा जॉईंट आहे तो जोडून घेते, लगेचच दुसऱ्या साईडचा त्याच्या खाली सोबतच जोडून घ्यायचा आहे म्हणजे आपला वेळ वाचतो. ते डबल शिलाई मारून घ्यायची आहे नेहमी जॉईंट दिल्यानंतर या पद्धतीने. आता दुसऱ्या साईडचा पण सेम त्याच पद्धतीने आपण जॉईंट देऊन घेऊया. लप करायचं आहे व्यवस्थित, आणि या पद्धतीने आता फोल्ड करत टीप मारून घेऊया. तर इथे बघू शकता दोन्ही जॉईंट देऊन झालेले आहेत आपल्या स्लीव्हजला. कटिंग केलेली स्लीव्ह आहे तिथे आता पुढच्या साईडला कट्स मारून घ्यायचा आणि क्रॉस मार्किंग करायचं, म्हणजे आपल्याला समजतं पुढचा मुंडा आणि पाठीमागचा मुंडा कोणता आहे तो. तर इथे बघा ऑलरेडी लेस लावलेली आहे त्याच्यामुळे आपण बाही खालच्या साईडने लावणार आहोत. याला जर लेस नसती आणि त्याचं फिनिशिंग नसतं काटायला तर आपण वरून खालच्या साईडला टर्न केली असती बाही. तर इथे आपण डायरेक्ट फोल्ड करत ही बाही लावून घेणार आहोत आतल्या साईडने, आणि आता कडेकडेने फिनिशिंग देऊन घेऊया आपण अस्तरच्या बरोबर. आता एक्स्ट्राचं कापड आहे ते अस्तरच्या बरोबरीने फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं व्यवस्थित. बघा आपली इथे बाही आहे ती तयार झालेली आहे, अगदी सुंदर बाही झालेली आहे आपली बघू शकता. सेम त्याच पद्धतीने दुसरी पण बाही मी रेडी करून घेतली, आणि दोन्ही स्लीव्ज आपल्या तयार झालेल्या आहेत इथे बघा. तर आता आपण बॅक पार्टचं फिनिशिंग करून घेऊया. तर इथे बघा बॅक पार्ट मी घेतलेला आहे, आणि इथे मी असा कर्व शेप दिलेला आहे खालच्या साईडने या पद्धतीने तो कट करून घेतला. इथे आपण डिझायनर गळा आहे तो बनवणार आहोत, सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे हा गळा, आणि हा डीप नेक आहे बघू शकता खूपच. त्याच्यामुळे आपण खालच्या साईडने इथे कमरेच्या इथे फिनिशिंग देऊन घेऊया आपण कॅनव्हासने. त्यासाठी कॅनव्हासवरती मी असा हा आकार आहे तो अगोदर व्यवस्थित छापून घेतला.
आणि त्या आकारावरती आता आपण 1 इंचाचं कॅनव्हास आहे तो कट करून घेऊया. खालच्या साईडने बघू शकता या पद्धतीने, म्हणजे कमरेच्या साईडचं फिनिशिंग आहे ते आपलं अगदी सुंदर येईल. तर इथे बघा, आता सरळ बाजूवरती आपल्याला असं हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, किंवा पिनअप करून तुम्ही त्याच्यावरती हलकी टिप मारून घेऊ शकता कच्ची या पद्धतीने. जर तुम्हाला प्रेस वगैरे करायला वेळ नसेल किंवा अगदी अर्जंट ब्लाउज असेल तर तुम्ही या पद्धतीने पटपट करू शकता. तर इथे बघा, मध्यावरती कट्स मारून घ्यायचा अगोदरच, म्हणजे आपल्याला तिथे टोक व्यवस्थित येईल. आता हे सरळ उलट सुलट बघायचं आहे कपडा मेन फॅब्रिकाने, सरळ बाजूवरती आपल्याला ठेवायचं आहे. तर त्याला व्यवस्थित मी पिनअप करून घेतलं. अगोदर गळ्याच्या इथे मी फिनिशिंग देऊन घेते. गळ्याला मी कॅनव्हास लावलेला नाही मैत्रिणींनो, कारण की त्याला वरच्या साईडने मी लेस लावून फिनिशिंग करून घेणार आहे. त्याच्यामुळे गळ्याला पण तुम्ही लावू शकता. इथे बघा, गळ्याच्या कडेने मी कट्स मारून घेतले. आता इथे या पद्धतीने खालच्या साईडला पण व्यवस्थित आता आपण टिप मारून घेऊया अगदी बारीक. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आणि कट्स मारून आता ते आपल्याला आतल्या साईडला टर्न करायचं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित कट्स मारायचे आहेत. आता हे आपण बाहेरच्या साईडला काढून घेऊया अगदी फिनिशिंगमध्ये. बघू शकता आपला वेळही वाचतो. आणि आपल्या इथे बॅक पार्ट आहे तो या पद्धतीने त्याचा लुक दिसत आहे, बघू शकता. तर याला आता मी संपूर्ण गळ्याच्या कडेने दाब शिलाई मारून घेते. व्यवस्थित आतल्या साईडचं कापड बघायचं आहे आणि त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची आहे. इथे गोल गळ्याला फिनिशिंग देऊन झालेलं आहे. आता खालच्या साईडला आपण व्यवस्थित दाब शिलाई देऊन घेऊया. इथे गळ्याचं फिनिशिंग करून झालेलं आहे आपलं, बघू शकता या पद्धतीने. आता अस्तरच्या कडेकडेने टिप मारून घेऊया आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊया. त्रिणीनो, चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे असे छान छान डेली व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीने पाहायला मिळणार आहेत. आणि बेल बटन ऑल वरती केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळणार आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो, आता गोल गळ्याच्या कडेने आणि खालच्या साईडने अशी छोटीशी लेस आहे ती गोल्डन कलरची मी लावून फिनिशिंग करून घेतलेला आहे. तर बघू शकता किती सुंदर गळा आपला इथे तयार झालेला आहे. तर इथे या पद्धतीने आपली लेस येणार आहे खालच्या साईडला, पाठीमागच्या साईडला बघू शकता. तर इथे बघा, आता मी टक्स मारून घेते. शोल्डरच्या मधोमध व्यवस्थित फोल्ड करायचा आहे कपडा आणि डबल शिलाई मारून पाठीमागचा टक्स मी देऊन घेतला. इथे बघू शकता पाठीमागचा गळा आपला या पद्धतीने दिसत आहे, खूप सुंदर लुक आलेला आहे. तर इथे बघा, आता मी फ्रंट पार्टचं शोल्डर आहे ते व्यवस्थित जोडून घेते. दोन्ही फ्रंट पार्ट मी ठेवून घेतले बॅक पार्ट वरती. एकसारखं चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता शोल्डर जोडून घेऊया आपण. दुसऱ्या साईडचं पण मी शोल्डर इथे जोडून घेतलं फिनिशिंग मध्ये इथे. आता बाही जोडून घेऊया आपण. त्या अगोदर मी इथे चेक केलं आपला फ्रंट पार्टचा मुंडा आणि पाठीमागचा मुंडा आहे तो व्यवस्थित आहे का नाही, कुठे कमी जास्त तरी अंतर नाही आहे ना, हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे बाही जोडायच्या अगोदर. कारण की जो काकेतला तुमचा पॉईंट चुकत असतो तो याचमुळे चुकत असतो मैत्रिणींनो. जर जास्त होत असेल पुढचा भाग तर इथे तुम्ही टक्स पण घेऊ शकता शिलाई मार्जिनच्या इकडे. ठीक आहे, तर इथे बघा आपलं व्यवस्थित चेक करून घेऊया. तर इथे बघा पुढचा भाग आहे तो वरती आलेला आहे, तो मी व्यवस्थित कवर करून घेतला पद्धतीने. आणखी प्रिन्स कट जोडल्यानंतर इथे खालीवरती भाग आहे तो होऊ शकतो आपला, हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर इथे पण थोडासा भाग चेक करून घेतला मी आणि ते कटिंग करून घेतलं. तर अगदी फिटिंगच्या इथे
प्रॉपर आपलं ते कटिंग करून घ्यायचं आहे मुंड्याच्या इथे. शेप बघू शकता या पद्धतीने. ते खालच्या साईडला डिझाईन खडे असल्यामुळे थोडंसं कटिंगला प्रॉब्लेम येत होता आणि स्टिचिंगला पण मैत्रिणींनो. तर इथे बघा, दोन्ही मुंड्याचा शेप आहे तो मी प्रॉपर देऊन घेतला. आणि सर्वात महत्त्वाचं, इथे शोल्डरच्या इथे आपल्याला सरळ करून घ्यायचं असतं मार्किंग नेहमी. तर ते पण मी कट करून घेतलं. तर आता बाही जोडून घेऊया आपण. तर इथे बाही मध्यावरती फोल्ड करायची आणि पुढच्या मुंड्याला पुढचा मुंडा आणि पाठीमागच्या मुंड्याला पाठीमागचा मुंडा चेक करत या पद्धतीने मध्यातून बाही मी चेक केली तर ती बरोबर आलेली आहे आणि म्हणूनच मी लगेचच ती लावायला सुरुवात केली. तुम्ही मध्यातून लावली तरी काहीच हरकत नाहीये. ते बरोबर सेंटरला सेंटर यायला हवा स्लीवचा. तर या पद्धतीने आता मी एका साईडची बाही आहे ती जोडून दाखवलेली आहे तुम्हाला कशी जोडायची असते. ते बघा, एकदम सुंदर बाही आपली इथे जोडून झालेली आहे. पद्धतीने तिचा लुक दिसत आहे बघू शकता. आणि दोन्ही साईडच्या स्लीव्ज इथे मी जोडून घेतलेल्या आहेत बघू शकता. आता आपण फिटिंग करून घेऊया लगेचच. ते मी पिनअप करून घेतलं. ते काखेच्या इथे दोन्ही पॉइंट जुळवत व्यवस्थित पिनअप करायचं आहे आर्महोलच्या इथे बघू शकता. बऱ्याच मैत्रिणींचा तिथला पॉइंट आहे तो खालीवरती होतो आणि ते मध्यावरती हुकलुक पट्टी ओव्हरलॅप करत आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे. आणि आता तुमचं जे काही माप असेल ते इथून मध्यातून टाकायचं आहे. तिथे मी 9 इंचावरती एक मार्किंग केलं. 36 साईजचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे चौथा भाग 9 इंच येतो. आणि खालच्या साईडला कमरेचं मार्किंग केलं आणि ते बाहीचं मार्किंग करून घेतलं दंडघेराचं. तर इथे बघा, एकदम सरळ आपलं फिटिंग आलेलं आहे म्हणजे आपला ब्लाउज आहे तो प्रॉपर इथे फिटिंगला बसणार आहे बघू शकता. तर इथे 2 ते 3 टीप आहेत ते मी मारून घेतल्या आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते कट केलं आणि ते कोपऱ्यामध्ये असं त्रिकोणामध्ये कट करून फोल्ड करायचं बघू शकता. म्हणजे हे आपलं ब्लाउज घातल्यानंतर अजिबात फिटिंगच्या साईडला बाहेर येत नाही. बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं, शिलाई मार्जिन जास्त ठेवलं की ते शिलाई मार्जिन आहे ते बाहेर येतं ब्लाउज घातल्यानंतर. तर ते दुसऱ्या साईडला पण मी फिटिंगचं मार्किंग करून घेतलं आणि दंडघेराचं पण मार्किंग केलं. त्या साईडचं पण मी फिटिंग करून घेत आहे. ते 2 ते 3 शिलाई मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. ते बघा, एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन कट केलं आणि इथे कमरेच्या इथे मी असं फोल्ड करून टीप मारली तिरकी बघू शकता. त्याने आपलं शिलाई मार्जिन बिलकुल बाहेर दिसत नाही आणि अगदी प्रॉपर ब्लाऊज बसतो आपला घातल्यानंतर. तर इथे बघा, मी ब्लाऊज तुम्हाला सरळ करून दाखवते. पद्धतीने आपला ब्लाऊजचा फायनल लुक दिसत आहे बघू शकता. खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे मैत्रिणींनो अगदी कमीत कमी वेळामध्ये. झटपट ब्लाऊज कसा स्टिच करायचा ह्या सर्व टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर फ्रंट पार्ट या पद्धतीने दिसत आहे बघू शकता. आणि बॅक साईडला मी ही डिझाईन करून घेतलेली आहे. आता बॅक साईडला लेस कशी लावायची हे आपण बघूया. तर ते प्रिन्सेस कटचा जो शेप आपण जॉईंट केलेला आहे तिथून लेस लावायला सुरुवात करायची आहे या पद्धतीने. आणि दुसऱ्या साईडला पण तिथूनच लेस लावून घेऊया आपण. प्रिन्सेस कटचा आकार जिथे आपण जोडला आहे तिथून, ठीक आहे पद्धतीने अगदी पाठीमागच्या साईडची डिझाईन आहे ती आपली लेटेस्ट आहे मैत्रिणींनो. अगदी ट्रेंडिंगमध्ये चालणारी डिझाईन आहे. सध्या खूपच ही डिझाईन ट्रेंडिंगमध्ये आहे आणि खूप सुंदर दिसते पाठीमागच्या साईडने. तर या पद्धतीने हे लेस लावून घेतल्यानंतर आपण हा पाठीमागच्या साईडला अशी लेस घ्यायची आहे आणि त्याचे नॉड बांधून घ्यायचे आहे तिथे या पद्धतीने बघू शकता. आता त्याला सुंदरशी आपण लटकन करून घेऊया लगेचच. तर अगदी सिंपल अशी ही डिझाईन आहे परंतु लुक आहे तो एकदम सुंदर दिसतो पाठीमागच्या साईडने. नक्की एकदा ही डिझाईन ट्राय करा. ते मी लटकन आहे ते बनवून घेतलेले आहेत सिंपल. ते बघा, या पद्धतीने आपली पाठीमागच्या साईडने डिझाईन आहे ती दिसणार आहे. खूप सुंदर लुक आलेला होता ब्लाऊजचा बघू शकता. अगदी फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज इथे
स्टिच करून मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.